कदाचित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सुनावणीचे काम सुरू होईल असे संकेत जिल्हा सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांनी दिले आहेत. शेवटच्या लॉकडाऊनमध्ये सर्व दावे ऑनलाईन करण्याचे आदेश देण्यात आले होते. न्यायालयात वकिलांना एक कक्ष देण्यात आला, तेथून कोर्टाची कारवाई ऑनलाईन चालवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यानंतर ही ऑनलाईन पद्धत अनलॉक बंद केली गेली. आता सोमवारीच ऑनलाईन कोर्टाच्या कामकाजाचे आदेश प्राप्त झाले आहेत, ज्यावर कदाचित दिवसभर नियोजन करून व्हिडिओ कॉन्फरन्स दुवा तयार केला जाईल आणि त्यानंतर तो ऑनलाईन होईल. कोरोनाचा प्रसार आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ही ऑनलाईन पद्धत लागू केली गेली आहे. त्यांच्या मते लवकरच जिल्हा व सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय, अल्पसंख्याक न्यायालय, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, मुख्य कार्यक्षेत्र व प्रथम श्रेणी न्यायालय न्यायालयात ऑनलाईन काम सुरू केले जाईल. यासाठी न्यायालयात स्वतंत्र व्हिडिओ कॉन्फरन्स दुवे प्रदान केले जातील.